कर्तृत्ववान नेते माननीय जयंत पाटील आज एक नवी जबाबदारी नवं आव्हान पेलायला सज्ज झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला लाभले, त्यांचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवाल अशी खात्री आहे। या नव्या झंझावाती प्रवासासाठी तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा। शुभेच्छु संजय बजाज, अध्यक्ष शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली। नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी मनीषा जयप्रकाश। चला तर पाहूया आजची सविस्तर बातमी। कडेगाव तालुक्यातील रामापूर शिरगाव सोनहिरा ओढ्यालगत असणारा आरफळ कालवा अज्ञातांनी फोडल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे। रामापूर हद्दीतून जाणारा आरफळ कालवा अज्ञातांनी फोडल्याने तासगावकडे जाणारे पाणी बंद करण्यात आले, त्यामुळे पलूस तालुक्यात जाणाऱ्या कालव्यात फूग निर्माण झाली। पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्याने कालव्यास मोठे भगदाड पडले आहे, यामधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले। तातडीने पाणी बंद करून भगदाड मुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती अधिकारी सी डी पानसरे यांनी दिली।